आपण अत्यंत महत्त्वाची अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा अजूनही आतापर्यंत आपण चॅनल जर सबस्क्राईब केला असेल सबस्क्राईब करा समोरील बेलायकोनला क्लिक करा निश्चित युट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये सतत नवनवीन अपडेट आपल्याला पाहायला मिळतील पाहूया असा विस्तार मतदान प्रक्रियेमध्ये समाविष्ट असणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण निर्देश पुस्तिका सार्वत्रिक लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस केंद्राध्यक्ष मतदान अधिकारी कर्मचारी यांचे कर्तव्य संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा सध्या लोकसभा निवडणुका आज सुरुवात होत आहे सदर निवडणुकांच्या अनुषंगाने मतदान प्रक्रियेमध्ये समाविष्ट झालेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण पुस्तिका निवडणूक आयोगाकडून प्रकाशित करण्यात आलेली आहे प्रारंभिक बाबी सदर पुस्तिकामध्ये प्रारंभिक बाबीमध्ये प्रस्तावना कायदेशीर तरतुदी मतदान पथक मतदानाशी संबंधित प्रशिक्षणे प्र, टपाली मतपत्रिकेसाठी अर्ज मतदान साहित्य ई व्ही 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 पॅट तपासणी मतदान साहित्याचं तपासणी छायाचित्र मतदान याद्या एकेरी निवडणुकीसाठी मतदान प्रक अधिकाऱ्याची कर्तव्ये एकत्रित निवडणुकांसाठी मतदान अधिकाऱ्याची कर्तव्य मतदान केंद्रातशी कर्तव्य मतदान समाप्त करणे क्षेत्र अधिकारी मतदान सहायता केंद्र या बाबीविषयी माहिती देण्यात आलेली आहे मतदान केंद्राची रचना आणि सुरक्षा व्यवस्थामध्ये मतदान केंद्रावर येणे मतदान अधिकाऱ्याची अनुपस्थिती एकेरी निवडणुकासाठी मतदान केंद्राची रचना एकत्रित निवडणुकीसाठी के मतदान केंद्राची रचना एकत्रित घेतल्या जाणाऱ्या निवडणुकासाठी मतदान प्रक्रिया इतर सावधगिरी नोटिसा लावणे मतदान केंद्रात प्रवेश करण्यासाठी हक्क असलेल्या व्यक्ती मतदान प्रतिनिधी नियुक्ती करणे आणि नियुक्ती रद्द करणे मतदान प्रतिनिधी नी, प्रति नियुक्तीपत्रे सादर करणे मतदान प्रतिनिधीची उपस्थिती मतदान प्रवेश पत्रे मतदान केंद्रामध्ये मतदान प्रतिनिधीची बसण्याची व्यवस्था मतदान केंद्रात ध्र धो, करण्यास मनाई करणे मतदान केंद्रावरील वृत्तपत्र प्रतिनिधी छायाचित्रकार व व्हिडिओग्रा ग्राफर यांना द्याव्याच्या सुविधा इत्यादी बाबीचा इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र व व्ही व्ही पॅड यां संच मांडणी करणे व तयारी करणे यामध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र व्ही व्ही पॅड यांची ओळख इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र मतदान प्रथा योग्य का कागदी निरीक्षण निशाणी अभिरूप मतदान पूर्वी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र व व्ही व्ही पॅटची संच मांडणी करणे आणि अभिरूप मतदान घेणे अभिरूप मतदानापूर्वी मतदान युनिट नियंत्रण युनिट व्ही व्ही पॅड यांची जोडणी करणे अभिरूप मतदान घेणे अभिरूप मतदान समाप्त झाल्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष मतदान सुरू करण्यापूर्वी नियंत्रण युनिट व व्ही पॅट मोहोर बंद करणे नियंत्रण युनिटचा निकाल विभाग हिरवी कागदी मोहोर विशेष खुनचिठ्ठी आणि पत्ता खूनचिठ्ठी बाबीचा समावेश आहे मतदान कार्यपद्धती मतदान केंद्रामध्ये त्यांच्या त्यांच्यासोबत निवडणूक कायद्याची अंमलबजावणी मतदानास प्रारंभ प्रारंभ करणे मतदारांची ओळख पटवणे आणि त्या समाजात आक्षेप घेण्याची बाबतीत कार्यपद्धती मतदारांची ओळख पटवणे आणि ज्यांनी टपाल मतपत्रिका देण्यात आल्या आहेत अशाच अनुपस्थित मतदार मै्यात अनुपस्थित आणि तो या मतदारांची यादी मतदार यादीमध्ये लेखन आणि छपाईच्या चुका दुर्लक्षित करणे मतदाराला त्याचे तिचे व मत नोंदवण्यासाठी त्याला तिला परवानगी देण्यापूर्वी पक्क्याशाहीचा खून करणे आणि सही अंगठ्याचा ठसा घेणे हो मतदारांच्या डाव्या आताच्या तर्जनीला तपासणी करणे व पक्क्याशाहीची खून करणे नवीन मतदानाच्या वेळी शा शाही लावणे प्रतिदिक्षित मतदान मतदाराला नोंदवी मतदार अनुक्रमांकाची नोंद करणे मतदारांची सहीची व्याख्या मतदारांच्या अंगठ्याची ठस्ता घेणे इत्यादी जबाबसिस करण्यात आलेला आहे सार्वत्रिक लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस मतदान प्रक्रियेमध्ये केंद्राध्यक्ष मतदान अधिकारी यांची कर्तव्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका दोन हजार चोवीस करता सध्या केंद्राध्यक्ष व इतर मतदान अधिकारी यांचे प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आलेले आहे मतदान प्रक्रियेमध्ये केंद्राध्यक्ष पहिला मतदान अधिकारी दुसरा मतदान अधिकारी तिसरा मतदान अधिकारी यांची एक टीम तयार करण्यात येत येते यामध्ये केंद्राध्यक्ष सर्वांचा प्रमुख असतो त्यांच्या प्रमुखाखाली टीमवर्क करण्यात येते असते यामध्ये पहिला दुसरा व तिसरा मतदान अधिकारी यांचे कोणते काम असते ते आपण पुढील पाहूयात पहिला मतदान अधिकारी यांचे कर्तव्य पहिला मतदान अधिकारी मतदार यादीच्या चिन्हांकित प्रतीचा प्रभारी असतो जो की मतदारांची ओळख पटवून दु दुसरा मतदान अधिकारी यांच्या पाठीत असतो अशा प्रकारे हे कर्तव्य या ठिकाणी आहे आपण दुसऱ्या मतदार अधिकाऱ्याचे कर्तव्य पाहत आहोत दुसरा मतदान अधिकारी हा पक्केशाहीचा प्रभारी असतो तसेच तो नमुना सत्रामधील मतदार नोंदणीचा प्रभारी असतो मतदारांची सही अथवा अंगठ्याचा ठसा घेईल असे तसेच प्रत्येक मतदाराला मतदार चिठ्ठी देतो तसेच मतदार नोंदवीमध्ये मतदाराची ओळख पुरावा नमूद करण्याचे काम करत असतो अशा प्रकारचे या ठिकाणी पहिला दुसरा पहिला मतदान अधिकारीचे कर्तव्य दुसऱ्या अधिकारीचे हे पूर्ण कर्तव्य आहे तिसऱ्या मतदान अधिकारीची कर्तव्य आपण पाहूया तिसरा मतदान अधिकारी हा कंट्रोल युनिटचा प्रभाव असतो जो की मतदार चिठ्ठी जमा करण्याचं काम करत असतो तसेच कंट्रोल युनिटवरील उचित बटन दाबून मतदान युनिट सुरू करतो तिसऱ्या मतदान अधिकारीचे कर्तव्य संपूर्ण पुस्तिका आहे त्या पुस्तिकेमध्ये सर्व माहिती दिलेली आहे मतदार केंद्रादेशी निर्देशिक पुस्तक संपूर्ण निवडणुकीसंबंधी माहिती अधिकारी कर्मचारी केंद्राध्यक्ष मतदार अधिकारी यांचे कर्तव्य या संपूर्ण ही या पुस्तकामध्ये नमूद आहे हे पुस्तक पूर्ण पुस्तक अखिल तामसा क्लासिसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथून डाउनलोड करू शकता